फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी कडक उन्हामुळे शरीराला लाहीलाही सुरू झाली होती. सध्या गोंदिया जिल्ह्याचा पारा 36 अंश सेल्सिअस वर गेला आहे, तर दुसरीकडे रात्रीच्या वेळेस थंडी जाणवते. वातावरणात बदल होत असल्यामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तर दुसरीकडे मोठ्या रुग्णांसह लहान मुलं सुद्धा मोठ्या प्रमाणात आजारी होत आहे. तसेच वेगवेगळ्या तपासणी सुद्धा करण्यासाठी डॉक्टर सांगत असल्याने रुग्णांची मोठी रुग्णालयात गर्दी होत आहे. बदलत असलेल्या वातावरणामुळे स्नायूसूत, चक्कर, ताप, थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, उलट्या, मळमळ अशा प्रकारे रुग्णांना लक्षणे येतात व आजारी पडत आहेत. तसेच लहान मुलांना उलट्या, पोटात दुखणे असे आजार होत आहेत. तर या प्रकारे वातावरणात बदल होत असल्याने मोठ्या रुग्णांसह लहान मुले देखील मोठ्या प्रमाणात आजारी होत असल्याचे चित्र गोंदिया जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. तर वेळेतच डॉक्टरांना आपले आजार दाखवावे, अंगावर आजार काढू नये, अन्यथा मोठा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. जनरली वर्षभरामध्ये जेव्हाही आपलं वातावरण चेंज होते, थंडीपासून उन्हाळा, उन्हाळ्यापासून पावसाळा आणि पावसाळ्यापासून पण थंडीचा सीझन जेव्हा चालू होत असते, त्या वातावरण बदलत असल्यामुळे त्या प्रमाणात व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण खूप वाढते. त्याच्यामुळे रुग्णालयांमध्ये पेशंटची संख्या, रुग्णांची संख्या सतत वाढत असते. ताप, सर्दी, खोकला हा मेन आजार असतो. त्या व्यतिरिक्त अंग पाय दुखणे, व्हायरल इन्फेक्शनसाठी जे डोकं दुखणे, हे सगळे आजार लक्षण दिसू शकतात आपल्याला. आता वातावरण जसं रात्री पाहाल आपल्याला, जर थंडीचा अजूनही जोर पूर्ण कमी झालेला नाही आहे, थंडी अजूनही रात्रीच्या वेळेस आपल्याला 1-2 नंतर थंडीचं वातावरण चालू होते आणि दिवसा पाहता उन्हाळ्या पुष्कळ तापात 36 डिग्रीच्या वरती आपलं तापमान गेलेलं आहे. त्यामुळे हे जे विषम वातावरण आहे, थंडी आणि गरमी, त्याच्यामुळेच व्हायरलचं जे प्रमाण आहे पसरण्याचं, ते वाढत असते आणि त्याच्यामुळेच रुग्णांची संख्या सतत वाढतात. जनरली लहान मुलांमध्ये रोगप्रतिशक्ती कमी राहते, त्याच्यामुळे व्हायरल इन्फेक्शन त्यांना लवकर पकडतात. त्याच्यामुळेच आपण जे लसीकरण वगैरे करतो सगळे लहान वयामध्येच देत असतो, का त्यांना लहानपणापासूनच बचाव व्हायला पाहिजे. आणि सर्दी, खोकला, ताप हे जे व्हायरल इन्फेक्शन मी सांगितलं, हे मुलांना लवकर पकडत असल्यामुळे मुलांची संख्या जास्त वाढते कोणत्याही वातावरण बदलामध्ये. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. जीबी न्यूज, गोंदिया.